औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी खुर्द येथे बौद्ध धर्मियांना अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सचिन जोशी यांना समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. सावळी खुर्द गावात पूर्वीपासून एका खासगी शेतामध्ये बौद्ध धर्मियांच्या मैतांचे अंत्यसंस्कार करण्यात येत होते, मात्र त्या जागेवर आता वाद निर्माण झालाय. जागे संदर्भात वाद निर्माण झाला असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा यापुढे ग्रामपंचायत अथवा तहसील प्रांगणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर रिपब्लिकन जिल्हा प्रमुख किरण घोंगडे, यशवंत खिल्लारे सह 40 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 2 वर्षापासून तहसील कार्यालयात 5 ते 6 वेळेस निवेदन दिले, परंतु तहसीलदार साहेबांनी आमची दखल घेतली नाही. शेवट नाईला जाऊन 2-1 याच्या अगोदर 6 महिन्याखाली एक महिला वारली होती, तिची मध्यस्थी करून आम्ही त्या शेतकऱ्याच्या शेतात अंत्यविधी केली. नंतर दुमार एक झाली तरी अशीच केली. असे 5 ते 6 वेळेस आम्ही तहसील कार्यालयासमोर निवेदन दिले, परंतु त्याने कतही दखल घेतली नाही. शेवट ग्रामसेवक साहेबालासुद्धा निवेदन दिले, अखेर काल 26 रोजी काल एक म्हातारी मयत झाली आणि ती बी पोलीस प्रशासन तहसील कार्यालयाचे माणसं येऊन किरण भाऊ यांनी येऊन मध्यस्थी करून आमचे हे कस्तरी रोडवर स्मशानभूमी आम्ही जिल्हा परिषदचा रोड त्याच्यावर रोडवर आम्ही अंत्यसंस्कारही केली. त्या आम्हाला जागा नाही, त्यांच्या मोदी साहेबांनी आम्हाला जागा द्यावी. नसता आम्ही दुसरी व्यक्ती जर वारली तर आम्ही तहसील कार्यालयाच्या पटांगणात अंत्यविधी करण्यात. त्या गावातील सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सर्वांची अशी मागणी आहे की बौद्ध बांधवांना त्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध नाही. वेळोवेळी त्या गावकऱ्यांनी तहसील कार्यालय व प्रशासनाकडे विनंती केलेली आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून द्या, परंतु अद्यापपर्यंत जागा उपलब्ध झालेली नाही. तेव्हा आज रोजी निवेदन दाखल दिलेलं आहे, अशी मागणी केली आहे की आम्हाला तात्काळ जागा उपलब्ध करून द्या, अन्यथा सर्व गावकरी मंडळी या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडली त्यांचा अंतिम संस्कार करण्याचं काम या ठिकाणी या प्रलंगात करण्यात येणार आहे असे त्यांच्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.